आणि म्हणून सत्तार साहेब एक कविता आपल्यासाठी म्हणून दाखवणार आहे एका कवीनं शेतकऱ्याबद्दल आज काय म्हणतो शेतकरी एका कवीनं सांगितलेलं आहे आमच्याकडं बघना कुणी शेतकरी म्हणतोय आमच्याकडं बघना कुणी फक्त मतासाठी आमचा मान एका रातीतून व्यापारी होतो मालामाल कांदा ज्वारी बाजरी लावणारा बेहाल वीज नाही पाणी नाही सांगा कस जगू सरकारचं लक्ष नाही न्याय कुणाला मागू पिकत नाही शेती तेव्हा घेतो मी फाशी सत्तार साहेब बसून बोलू नका घेतो फाशी तुम्ही सारे गुवाहाटीर आणि आमची झाली काशी हे शेतकरी म्हणतोय त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याकडे जर आपल्याला खऱ्या अर्थाने लक्ष द्यायचं असेल तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी शेतीसाठी बारमाही पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास वीज मिळाली पाहिजे चांगलं बी बियाणं मिळालं पाहिजे खत मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या विभागानं काही निर्णय घ्यायची गरज आहे या ठिकाणी आज आपल्या आपली अप, अप, परिस्थिती पाहिली तर तीन ते चार तास वीज आपल्याला मोठ्या मुश्किलीने शेतकऱ्याला मिळते आज शेतकऱ्याच्या घरात कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये विक्री अभावी साठवून आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत या गारपिटीच्या माध्यमातून करणं हा एकमेव उपाय आहे कापसाबद्दल बोलताना मी एवढंच बोलेल की आता आपल्याकडे बी टू बियाणं कापसाचं उपलब्ध आहे अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये आता बी सिक्स बी एट बियाण्यापर्यंत तिथला शेतकरी गेलेला आहे सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे आणि म्हणून सत्तार साहेब आपण खास प्रयत्न करून हे, हे बी टूवर सुद्धा आता फार मोठ्या प्रमाणात रोगराई व्हायला लागलेली त्याच्या त्यालाही मोठ्या प्रमाणात फवारणीची गरज लागायला लागलेली आणि म्हणून हे बी सिक्स बी एट हे पुढचं सुधारित बियाणं कसं आपल्या शेतकऱ्याला उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करण्याची गरज आहे सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलताना चव्हाण साहेब माझ्या मतदारसंघामध्ये पाडळसिंगी वडवणी दारूर आडस आंबेजोगाई या रस्त्याला मंजुरी मिळाली होती हॅमच्या अंतर्गत पण तो रस्ता आता फक्त पाडळसिंगी ते वडवणीपर्यंतच होतोय अशी परिस्थिती आहे म्हणून जो पुढचा अर्धवट राहिलेला भाग आहे तोही आपण मध्ये त्याला मंजुरी द्यावी त्याचप्रमाणे बाग पिंपळगाव तलवडा टाकरवन सुरडी हा सुद्धा रस्ता खरं म्हणजे त्याचं कुठेतरी टर्मिनेशन व्हायला पाहिजे पण मध्येच रास्ता मध्येच तो रस्ता बंद पडलाय काम बंद झालेलं आहे निधीच्या अभावी म्हणून त्याला एक तर सावरगाव इथं सावरगावपर्यंत हा रस्ता करावा किंवा सादोळ्यापर्यंत करावा कुठल्या ना कुठल्या मार्गातून पूर्ण रस्त्याचं काम व्हावं हे पाडवा सणाच्या निमित्ताने राम डेझर्ट कुलर्स घेऊन आले आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर शंभर स्क्वेअर फूट ते एक हजार स्क्वेअर फूट परिसर चा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूर चे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या च्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुझिव्ह शोरूम ला अवश्य भेट द्या राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम